नमस्ते शेतकरी मित्रांनो, काका नाव सांगा तुमचं? किसन लवडी निंदाळी। तुमचा किती एकरचा डाळिंबाचा प्लॉट आहे? 1.5 एकरचा आहे। 1.5 एकरचा प्लॉट आहे, ओके। तुम्हाला डाळिंबामध्ये यापूर्वी काही समस्या होती का? होती ना। काय समस्या होती ती शेतकरी मित्रांना कळू द्या। ते माझी पहिली कळी भरपूर लागली, पण कळी गळा लागली, 107 कळी मला घ्या झाडाला सापडली। यांचं म्हणणं असं आलं की यांच्या बागेला जेव्हा आपण माल धरला त्यावेळेस मादी कळींची संख्या खूप होती, परंतु क्लायमॅटिकल कंडिशनमुळं ती मादी कळी ही पूर्ण गळाली। एका झाडाखाली 107 कळी त्यांना आढळली। त्यानंतर मी धन्वंतरी कंपनीचं RPS 76 नावाचं एक औषध त्यांना दिलं होतं फवारणीसाठी। काका, हे औषध फवारल्यानंतर तुम्हाला बागेमध्ये काही फरक दिसतोय का? फरक दिसतोय ना, माझ्या कळी गळी थांबली पाहिजे। ओके, अजून काही फरक वाटला तुम्हाला बागेमध्ये? चमक आली। ओके, यांनी 4 दिवसापूर्वी RPS 76 फवारलं होतं। इथं बघू शकता तुम्ही, ही जी कळी आहे ही कळी ड्रॉपिंग तर थांबलंय त्यांचं, परंतु कळीचा जो स्ट्रोक वगैरे आहे, कळीची शायनिंग आणि झाडाची शायनिंग ही तुम्हाला इथं प्रॉपर दिसते, हे तुम्ही बघू शकता। तुम्ही नक्की समाधानी आहात का या प्रोडक्ट? आहे ना समाधानी। तर तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकता की तुम्ही हे वापरायला पाहिजे की वापरायला नाही पाहिजे? नाही, वापरायला पाहिजे, नक्कीच वापरायला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जे सप्टेंबर ऑक्टोबरचा जो हस्तबहार पकडतो, या बहारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो कळी गळण्याचा। जो क्लायमॅटिकल कंडिशन म्हणजे जे वातावरणाचं अप आणि डाऊन होतं आहे, त्या टेम्परेचरमध्ये कळी ड्रॉप होते। ती ड्रॉपिंग थांबवण्यासाठी बरेचसे लोक जिब्रेलिक ॲसिड, 6B असे काही संजीवकाचा प्रयोग करून आपल्या बागेवर विकनेसपणा वाढवतात किंवा तेल्या रोगाला सशक्त असं वातावरण तयार करतात आणि त्या बागेवर तेलाचे संकेत आढळतात। या समस्येतून निराकरण करण्यासाठी मी धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर या कंपनीचं RPS 76 नावाचं प्रोडक्ट त्यांच्या हातात दिलं होतं। या प्रोडक्टचे नक्कीच मलाही रिपोर्ट वाटले, परंतु जे शेतकऱ्यांनी सांगितलं, काकांनी जे सांगितलं ते प्रॉपर सांगितलं आहे। त्यांना एका झाडाखाली एवढ्या काळ्या गळू नाही। आज त्याच्यानंतर 6व्या दिवशी प्लॉटमध्ये आहे, एकही कळी ड्रॉप झालेली नाही आणि सेटिंग त्यांची प्रॉपर आहे। तर नक्की शेतकरी मित्रांनो, हे प्रोडक्ट तुम्ही वापरलं पाहिजे, ज्याच्यातून आपला खर्चही वाचतोय आणि जी समस्या आहे ड्रॉपिंगची ती सुद्धा थांबते। धन्यवाद।